बंगारपाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रशांत कटेकरला पडती देण्यात आले. सिद्धेश वास्कर आहे नॉन स्ट्राइक एंडला, ज्याचा आज वाढदिवस आहे. सर्वात आधी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सिद्धेशला. पहिला स्लो व फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला होता. ओमकार पाटील त्या ठिकाणी आहेत. सिंगल रन मात्र सुरुवात झाली ती ओम साई बंगारपाडा या संघाला. मागचा सामना आपण पाहिला तर जबरदस्त, मी तर म्हणेन 69 धावा करायच्या होत्या. ते डिफेंड करणं नक्कीच नॉट सो इझी टास्क, परंतु ते मात्र करून दाखवले समिता इलेव्हन नागाव टीमनं. कारण असं वाटत होतं स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी केडीएच वागीलोडा संघ या धावा चेस करू शकेल. लोवर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. सिद्धेश वास्कर यावेळेस मात्र चौकारानं खातं उघडतंय आणि वाढदिवसाची सुरुवात मात्र एखाद्या चौकारानं करणं यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या खेळाडूसाठी. आज मात्र वाढदिवस आहे आणि एक वाढदिवसानिमित्त एक अविस्मरणीय भेट देण्याचा तोही प्रयत्न करेल आणि त्यालासुद्धा आपण शुभेच्छा देऊया. तर संकेत पाटीलला आपण पाहतोय जो सध्याच्या घडीचा स्टार गोलंदाज आहे. यावेळेस मात्र फिरून खेळला हा फटका बॅकवूडला जात असताना त्यानंतरचा हा पूल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारानंतर मात्र येतोय हा दमदार षटकार. पाटीलवरच मात्र आक्रमण चढवलंय RMSK स्पोर्ट्स मुरबी टीमचा सर्वात धोकादायक गोलंदाज. आणि आत्ताच्या सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर गेले 3-4 वर्ष सातत्यानं ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना व्यावसायिक क्रिकेटर म्हणून मात्र नाबारूपाला आलेला एक दिग्गज खेळाडू ओळखला जातो तो संकेत पाटील. 3 बॉलवर निघाल्यात 11 धावा. चांगली सुरुवात केली ओमसाई बंगारपाडा संघ, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे या मैदानावर धावा कुठाव्या लागतील. कारण स्कोरिंग ग्राउंड आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 93 धावांचा पाऊस पडला होता तो पारगाव संघानं, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे सकाळचं सत्र या सत्रामध्ये मात्र हे सत्र गाजवलंय ते बामणडुंगरी संघानं. संकेत पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल राऊंड विकेटनं गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा हा चेंडू जाऊन सरळ पॅडवर आदळला. हाऊस दॅट अपील पाहायला मिळाली, कारण माहिती आहे मुरबी संघाला सिद्धेश वास्करच्या विकेटची किंमत किती आहे. दोन मोठे फटके आल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज संकेत पाटीलला पण या एंडनं थोड्याशा डिफिकल्टीज मात्र राईट हँडेड बॅट्समनला फेस कराव्या लागतात. जेव्हा लेफ्ट आर्म होत विकेटने गोलंदाजी होते, राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी होते. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा जोरदार अपील, पुन्हा एकदा अपील मात्र नाकारले. पंच लोबो त्या ठिकाणी आहेत. संजयजी सावंत सर लगातार दुसऱ्या चेंडूवर. आता मात्र थोडस दडपण टाकण्याचा प्रयत्न मात्र संकेत पाटील सुद्धा करतोय. एक चौकार एक षटकार जरूर खाल्ला असेल, परंतु त्याच वेळेला मात्र माझ्याकडे सुद्धा कमबॅक करण्याचं सामर्थ्य आहे आणि ते मात्र मी करू शकतो आणि हीच किमया मात्र साधत असताना गोलंदाज संकेत पाटील. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा अपील पाहायला मिळाली. इथे मात्र सुपर बॉलिंग, काय जबरदस्त कमबॅक मात्र पाहायला मिळालं चौकार षटकारानंतर. ही धाव मात्र कंप्लीट होते या सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. इट्स अ लेग बाय रन अंपायर बॅटकेट ऑर यस बॅटकेट थँक्यू. तर एकेरी धावीच्या मदतीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड, 3 बॉलवर 11 होत्या. त्यानंतरच्या 3 बॉलवर फक्त एकच जाव दिले आणि संकेत पाटीलनं थोडंसं कमबॅक करून दिलंय. RMSK स्वरा स्पोर्ट्स मुरबी संघ आपण पाहतोय. प्रशांत कटेकर एका बाजूला आहे, प्रमोट केलंय आज ओमसाई बंगारपाडा टीममधून. फार मोठी जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर दिले ॲज अ ओपनर सलामीवीराच्या भूमिकेमध्ये. मात्र एक चांगला यंगस्टार आहे या टीमचा आणि सातत्यानं चांगला परफॉर्मन्स मात्र दिलाय.
लोकल मॅचेसमध्ये आणि त्याचमुळे मात्र एका मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र सलामीला जात असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय विकी पाटील. यावेळेस मात्र अगदी सॉफ्ट हँडेड कव्हर्सला खेळायचं होतं परंतु तेवढंसं टायमिंग जुळलं नव्हतं. बॉल मिड ऑफला येतोय, सिंगल रन मात्र होईल, स्ट्राईक रोटेट, धावसंख्या एकने पुढे जात असताना 13-13 धावा धावफलकावर. मैदान छोटं जरूर आहे, स्कोरिंग ग्राउंड जरूर आहे, परंतु त्याच ग्राउंडवर मात्र आज गोलंदाजांनी सुद्धा आपली छाप पाडली आहे हे सुद्धा विसरता कामा नये. चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर प्रॉपर लेंथवर गोलंदाजी झाली तर गोलंदाज यशस्वी ठरलेत. आडवा बॅटने यावेळेस मात्र ऑन साईडला, ओंकार आहे त्या ठिकाणी, क्लास फिल्डिंग. असं वाटत होतं अगदी शेवटच्या क्षणाला टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न करतोय आणि त्याच वेळेला मात्र चौकार जातोय की काय, परंतु प्रेसेन्स ऑफ माइंड चांगलं आहे आणि त्याने जजमेंट सुद्धा चांगलं होतं आणि जरूर आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या. चांगला फटका, खोलवट टप्प्याचा हा बॉल खोदून काढलाय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉलला पाठवले ते सरळ सीमा रेषा पार सिद्धेश वास्करच्या पॅटमधून. यावेळेस आणखीन एक षटकार, ही ताकद आहे ओमसाई पंगारपाडा संघाची. तालुका निहाय स्पर्धेमध्ये सुद्धा हा संघ सातत्यानं एक यशस्वी कामगिरी करत आलाय. विकीचा हा बॉल फलताच बाहेर निघाला, व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. ओमसाई बंगारपाडा तालुका निहाय स्पर्धेमध्ये नक्कीच नावारूपाला आणण्यामध्ये फार मोठा हातभार मात्र सिद्धेशचा आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला अगदी समार्जन कक्षेच्या वरतून 24 लाईव्ह इव्हेंट्स कॅमेरामनला सलामी देताना हा येतोय षटकार. तर बॉल एवढा वेगानं आला तर कॅमेरा कुठे फिरवायचा हे सुद्धा पटकन त्याला तो सुद्धा संभ्रमात पडला होता. बॉल त्याच्या दिशेनं अगदी स्ट्रेट ड्राईव्ह आहे. आमच्या कॅमेरामन अमोल आहेत त्या ठिकाणी, अमोल पाटील. दोन षटकार या ओव्हरमध्ये आल्यात. विकी पाटीलवर आता मात्र प्रेशर क्रिएट होत असताना धावसंख्या झाली ती 27 27 जावा. सिद्धेश वास्कर एक वादळी इनिंग खेळत असताना. आडबा पॅट ऑन साईडला, मिड विकेट क्लिअर केलाय, बॉल पाठवलाय पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये येतोय हा तिसरा षटकार. आणि हा सलग तिसरा षटकार सिद्धेश वास्करच्या पॅटमधून. पहिल्या दोन बॉलवर दोन सिंगल आल्या होत्या परंतु तदनंतर मात्र विकी पाटील महागडा ठरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33-33 या आकड्यावर. थोडस महागड षटक आता मात्र विकी पाटील टाकत असताना. यावेळेस मात्र सन्मान दिलाय. बॅकफुटला जात असताना हलक्या त्यानं स्टिअर केलं होतं बॉल, कव्हर्सला रन मात्र मिळेल एक. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. तीन षटकार आलेत शेवटच्या बॉलवर मात्र घेतली सिंगल स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 22 आणि 17 सरासरीनं दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 0-34. दमदार सुरुवात करून दिले. आमच्या समवेत गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर त्यांचे सुद्धा आभार मानूया. खरं तर अगदी शेवटच्या क्षणाला ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्याचबरोबर अमितजी मात्रे जो हे पेन डे स्पर्धा पुन्हा नाईट स्पर्धा सर डे नाईट व्यस्त शेड्यूल ज्यांचं असतं शामीजी मात्रे जो हे पेंट आणि त्याचप्रमाणे दिनेशजी पाटील सर बेलवली 24 लाईव्ह इव्हेंट संतजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम यंत्रणा फार मोठी स्पर्धा कव्हर करत आहेत. क्रिकेट प्रीमियर लीग सुद्धा त्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण साऱ्यांनीच पाहिलं, संपूर्ण जगानं पाहिलं आणि या आजच्या घडीला मात्र कोणत्याही प्रीमियर लीग असो किंवा कुठल्याही स्पर्धा असो पहिला कॉल 24 लाईव्ह इव्हेंट्सला जातो आणि त्यांना डेट्स खाली नसतील मग पुढे. तर दोन षटकांमध्ये 34 धावा झाल्यात. गोलंदाजीसाठी मात्र पुन्हा एकदा संकेत येतोय, संकेत पाटील. ही लढाई पाहायला मात्र प्रेक्षकांना आवडेल. संकेत पाटील विरुद्ध सिद्धेश वास्कर. राईट अराउंड द विकेट नाउ. यावेळेचा हा बॉल इथून मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ मागे चाललाय.
ये वेरिएशन्स आहेत ना गोलंदाजाकडे कम्मालीचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकण्याची कला अवगत आहे, हे नैपुण्य मात्र संकेत पाटीलकडे आहे. सहा प्रकारचे सहा चेंडू टाकण्यासाठी मात्र तो ओळखला जातो, त्यामुळे पुढचा चेंडू कसा सुटेल हे फलंदाजाला सुद्धा ओळखणं फार कठीण होऊन जातं. यावेळेचा हा चेंडू इथे अपील हलकीशी पाहायला मिळाली, सिद्धेश थोडासा गोंधळून गेलाय. ही लढाई नक्कीच पाहायला प्रेक्षकांना आवडेल असं म्हणालो होतो आणि तशीच पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार सिद्धेशने लगावला जरूर, परंतु त्यानंतरचे चेंडू मात्र शांत ठेवण्यामध्ये संकेत पाटील यशस्वी राहिला होता. आतासुद्धा विकी पाटील महागड्या ठरल्यानंतर संकेतवर फार मोठी जबाबदारी होती हे षटक चांगलं टाकण्याची. इथे मात्र लाईक बिफोर द विकेट पायचीच सापडलाय आणि अगदी यष्ट्यांच्या बरोबर मध्यमत सिद्धेश वास्करला आता मात्र क्रीज सोडावी लागेल. लाईक बिफोर द विकेट LBW पहिला धक्का बसलाय ओम साई बंगरबाडा संघाचा स्टार फलंदाज. आज मात्र वाढदिवसानिमित्त पाहूया किती धावा ठोकल्यात. 13 बॉल मध्ये 31 धावांची झंझावाती इनिंग. आजच्या वाढदिवसानिमित्त ही भेट देत असताना ओमसाई बंगरबाडा टीमला खूप चांगली इनिंग मात्र त्यांना या ठिकाणी खेळून गेलाय, परंतु संकेत पाटील पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय आणि पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव काढलेत. खरं तर संकेत पाटील विरुद्ध सिद्धेश भास्कर लाईक बिफोर द विकेटचे बरेचसे अपील झाले, परंतु यावेळेस मात्र बरोबर. पंचांच्या मनामध्ये कोणता संभ्रम नव्हता, बरोबर यष्ट्यांच्या समोर सापडला आणि अंपायर लोबो सर संजयजी सावंत सरांचा इशारा मात्र आला. सिद्धेश भास्कर बाद नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 चेतन गोसावी मैदानामध्ये दाखल झालाय. आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ओमसाई बंगरबाडा टीमचा सतीजी कटेकर समीरजी कटेकर नेहमीच या संघासाठी सहकार्य करत असतात. बॅटची एज घेतली तदनंतर कदाचित पाडला लागला असावा. यस रन मात्र कम्प्लीट होते, सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना थोडासा स्कोअर कंट्रोल केलाय. विकीचं षटक महागडं जरूर ठरलं, 22 आल्या होत्या, परंतु त्याच वेळेला संकेतच्या मनामध्ये मात्र वेगळं चालू होतं की माझं षटक नीट पडलं तर पुन्हा एकदा आपण लेवलला येऊ शकतो आणि ते मात्र तो करतोय. राऊंड विकेटनं सोपं नाही आहे, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली सुद्धा राहिला, सरळ पॅडवर जाऊन आदळला शरीर वेदी गोलंदाजी. कारण त्याच वेळेला जेव्हा बॉल डिलिव्हर होतो तेव्हा टप्पा पडल्यानंतर बॉल फास्ट येईल किंवा स्लो येईल हे ओळखणंच कठीण आहे त्याच्या फिंगर्सवरून. त्याचमुळे फलंदाज बऱ्याच वेळा संभ्रमात. पुढे सरसावत त्यावेळेस स्टेप आउट केलं होतं, बडॉनकडून बॉल निघालाय, रन मात्र मिळेल एकच. इथे 2 धावा पूर्ण करणं म्हणजे तुमच्याकडे कमालीचं टॅलेंट लागेल. जबरदस्त षटक, एक यशस्वी षटक मात्र संकेत पाटीलनं हाताळलं. या ओव्हरमध्ये सिद्धेश वास्करला बाद केलंय आणि बाद करताना या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. कमालीचं षटक हाताळलं गेलं, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 12 सरासरीनं धावा जमवल्यात ओमसाई बंगरबाडा टीमनं, त्या म्हणजे 36. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय, थोडीशी रणनीती आखली जाईल. आता मात्र उरलेल्या 2 ओव्हर्समध्ये आता मात्र कशा पद्धतीनं खेळ करायचा आहे. सिद्धेश वास्कर बाद झाल्यानंतर आता मात्र तोही विचार असेल की आता कोणते गोलंदाज असतील जे गोलंदाजी करतील, कोणावर हल्ला चढवायचा आणि 2 ओव्हर्समध्ये कुठपर्यंत नेऊन ठेवायचा हा स्कोअर, ही चर्चा जी सारी आहे ड्रिंक्स ब्रेकमध्ये केली जाते. आणि ती चर्चा सुरू असताना SK स्वरा स्पोर्ट्स मुरबी असंघ आपण पाहतोय. पिल्ले कॉलेजचं हे मैदान, किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी, तेजजी मात्रे यांची भरपूर मेहनत आणि त्याचप्रमाणे विशालजी जितेकर असतील त्यांची संपूर्ण मेहनत, संपूर्ण यंत्रणा. खरं तर महाराष्ट्रामधील एक नामवंत स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे सगळे अगदी डोळे विस्फारून ज्या स्पर्धेची वाट पाहिली जाते, अगदी ती स्पर्धा मात्र आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज बी ग्रुपमधील आपण सामने खेळतोय, 8 संघ. सकाळच्या सत्र मात्र गाजवले ते सिद्धार्थ 11 जशन गोल्डे जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी अपेक्षेप्रमाणे, कारण एक प्रकारचं घरचंच मैदान आहे. जरी बामण डोंगरी गाव उलवे रोडमध्ये असलं तरी स्पर्धा मात्र तेजसजी मात्रे यांची म्हणजे घरचं मैदान. समीर ठाकूर येतोय, पहिलाच बॉल समीरचा ऑफस्टंपच्या बाहेरून मात्र उडवलाय, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा ठोकलाय उत्तुंग असा फटका.
प्रशांतच्या बॅटमधून निघालाय षटकार. फ्रायगट टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर अष्टपैलू खेळाडू सौरभ ठोकळ अल्टो यांचं आगमन. आणि इथे मात्र सिद्धेश बाद झाल्यानंतर वादळ्या इनिंगला मात्र सुरुवात केली. मघासपासून शांत असलेला प्रशांत आता मात्र खवळलाय. लगातार दोन षटकार समीरवर चढवलेत आणि या टीमची धावसंख्या नेऊन ठेवले ती 48 या आकड्यावर. पहिल्या दोन बॉलवर दोन षटकार बसलेत ते समीर ठाकूरवर, त्यामुळं आता मात्र तोही थोडासा संभ्रमात पडला असेल, विवंचनेमध्ये असेल. इथून हे षटक मात्र कमी धावसंख्या उरलेल्या चार चेंडूंमध्ये कशी द्यायची, कारण हे षटक लांबलं जाणार, धावा होणार या ओव्हरमध्ये, हे मात्र निश्चित केलं पहिल्या दोन बॉलवर आलेल्या दोन षटकारांना. टेन्शन आता मात्र वाढलंय ते समीरचं. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. प्रशांतसाठी हा बॉल बीट केलं करून गेला होता. यष्टीरक्षक सुद्धा चकले तिथून. ओंकार आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केले. सिंगल 13 धावा पहिल्या तीन बॉलवर आल्यात. इथून कमबॅक करावा लागेल या ओव्हरमध्ये. जर पहिल्या दोन बॉलवर आलेल्या दोन षटकारांची भरपाई करायची असेल तर इथून मात्र तीन चेंडूंमध्ये मोठा फटका वाचवायचा आहे. हेच कार्य करावं लागेल इथून समीर ठाकूरला. ओव्हर द विकेट ना चेतन. इथून मात्र एज लागली होती परंतु रन मात्र कंप्लीट झाले. सिंगल दोन षटकारानंतर मात्र काहीसं कमबॅक म्हणता येईल मोरबी टीमकडून. दोन धावा मागच्या दोन बॉलवर आल्यात आणि अशा पद्धतीनं संघाचं अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना ओमसाहेब अंगारपाडा फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. रन मिळेल एक. खरं तर चांगली संधी होती इथे मात्र. एखादा मोठा फटका कन्वर्ट करण्याची ही नामी संधी होती. यस थर्ड अंपायर रेफर टू द थर्ड अंपायर. विशालजी जितेकर आहेत. वेस्ट हाईट आहे की नाही चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेण्यात आलाय. रिव्ह्यू फ्रॉम बॅटिंग टीम. यस तर पाहूया. फुल टॉस बॉल जरूर होता तर चेक केलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंटची टेक्निकल टीम त्या ठिकाणी आहेत. स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांचे चेहरे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहतोय, विशाल जितेकर आणि तेजजी मात्रे. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, कारण 11 दिवस महासंग्राम हे दोनच व्यक्ती करू शकतात. इट्स अ नो बॉल वर्स्ट हाईट आणि ही सुवर्ण संधी असेल ओमसाई बंगारपाडा टीमच्या दृष्टिकोनातून, कारण इथून नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट आणि या दोन धावा तर मिळाल्यात. फ्री हिटचा बॉल ठोकतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेतन गोसावीचा तडाखा 6 धावांकरता षटकार. हे षटक मात्र महागडे ठरतंय ज्या पद्धतीनं विकी पाटीलनं 22 दिल्या होत्या. याही ओव्हरमध्ये समीर ठाकूरवर आक्रमण. तीन षटकार आत्तापर्यंत आले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 58 या आकड्यावर. 58 रन्स ऑन अ बोर्ड. तोमसाई भंगारपाडा असंघ बऱ्याच वेळा एकता भंगारपाडा आपण पाहत असो. संतोषजी दमडे त्यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य या टीमसाठी राहिलंय. खूप मोठं प्रेम या टीमसाठी राहिलंय आणि प्रेम दमडे या ठिकाणी आहेत. जो 12th पॅन आहेत. इथे मात्र चेंडू निर्धाव निघालाय. तर इथे षटक मात्र समाप्त झाले. तीन षटकार या ओव्हरमध्ये आणि भंगारपाडा टीमच्या दृष्टिकोनातून मात्र एक चांगलं षटक म्हणता येईल, कारण ज्या ठिकाणी संकेत पाटीलनं मागच्या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या होत्या त्या दोन धावा आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत धावा आल्यात.
किती झाले का बावीस जावा जो विकी पाटील ने जेवढ्या धावा दिल्या तेवढ्याच जावा समीर ने सुद्धा दिल्या बावीस अठ्ठावन्न बंटीचा पहिलाच बॉल यस बरोबर एस्टेंच्या मधोमध अगदी खोलात पडला होता हा बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न सरळ पॅडवर जाऊन आदळला आणि इथे मात्र प्रशांतला परतावं लागतंय सलामीवीर बाद होतोय चांगली इनिंग मात्र त्यानं सुद्धा खेळला आपल्या टीमसाठी परंतु लेग बिफोर द विकेट बंटी ठाकूरचा शिकार बंटी ठाकूरला सफलता प्रशांत बाद झालाय नवीन फलंदाज खेळपट्टीकडे आलाय तो आतिश दमडे आतिशी फटकेबाजी करण्यासाठी हाही फलंदाज ओळखला जातो बंटी ठाकूर फार मोठी जबाबदारी शेवटच्या षटकाची काही झालं तरी या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे बंटी ठाकूरला परंतु त्याच वेळेला मात्र धावगती वाढवायची आहे भंगारपाडाला इथे मात्र राऊंड विकेटने टप्पा टाकल्यानंतर थोडासा टॉस झाला होता बॉलला आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला शेवटच्या क्षणाला आतिशकडून परंतु कनेक्शन मात्र प्रॉपर जुळलेलं नाही आहे रन मात्र मिळाली एक सिंगल रन धावसंख्या एकने पुढे जात असताना 59-59 धावा धावफलकावर बंटीचा हा बॉल अगदी पायावर लेग स्टंपवर होता आणि त्याला मात्र पाठवलंय टी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेतन गोसावीच्या पॅटमधून मात्र हा येतोय नजाकत बरा स्ट्रोक षटकार सहा धाव्याच्या टीमची धावसंख्या जम्प करत असताना 65 रन्स ऑन बोर्ड 65 धावा ही लाईन थोडीशी चुकीची होती असं म्हणायला हरकत नाहीये बंटी ठाकूर पहिला चेंडू काय पडला होता अगदी खोलात टाकला होता दुसराही चेंडू अगदी प्रॉपर लाईन लेंथवर होता टप्पा टाकल्यानंतर थोडासा उसळी देणारा ठरला होता परंतु यावेळेस मात्र लेग स्टंपवरची लाईन खराब होती आणि ही खराब लाईन लवकर पिक केली चेतननं 65 झाल्यात मुरबी संघ फार मोठं योगदान या RMSK संघ म्हटला की ती मॉन्टी पाटील असतील आमचे सोरी पाटील असतील धीरज असतील मॉन्टी पाटील आपण आला असाल तर विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं आपलं हार्दिक स्वागत आहे दिनेश ठाकूर असतील सगळ्यांचं फार मोठं सहकार्य आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असूनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सरांचं गाव आणि यावेळेस मात्र फुल टॉस बॉल अगदी सहजतेनं खेळाडू कक्षाच्या वरतून धाडलाय चेतन गोसावीच्या पॅटमधून मात्र आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक षटकार आता 70+ झाल्यात आता मुरबी संघाला थोडस मी म्हणेन टेन्शन आता वाढलं असेल या दोन षटकाराने 71 धावा 71 रन्स ऑन बोर्ड मैदानावर कितीही धावा होऊ शकतात परंतु त्याचा अर्थ असा नाहीये की गोलंदाजाने कितीही धावा द्या ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा सज्ज लेग स्टंप वर हा चेंडू होता लाईन पाहिली जाईल यस अंपायर लोबो आमच्याकडे वळालेत फाईट बॉलचा इशारा येतोय एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये धावसंख्या एकने पुढे जात असताना 72 रन्स ऑन बोर्ड पुढे सरसावत एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला वळवलाय हा बॉल बंटी ठाकूरने डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या झाली ती 72 या स्पर्धेमध्ये सुनीलजी पाटील सर मुरबी हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आज अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये पुढे सरसावत हा स्ट्रोक ओ झेल सुटलाय आणि इथून मात्र संधी जरूर होती थ्रो सुद्धा गेलाय चुकीचा डायरेक्ट हिट झालाय यस फलंदाज होतोय बाद संदेश करावकर त्या ठिकाणी होते अगदी सोप्पा झेल सुटला गेला परंतु धावा मात्र मिळाल्या एकच सिंगल ओनली एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल आणि फायनल टोटल
73 73 धावा मैदानावर चेसेबल स्कोर होऊ शकेल, परंतु मागचा सामना जर आपण पाहिला मंदार लवेकर यांच्या समीरा नागाव संघानं 69 डिफेंड केल्या होत्या, त्यामुळे जर चांगली गोलंदाजी झाली ओमसाई बंगारपाडा संघ या धावा डिफेंड करू शकतो, परंतु त्याच वेळेला पहिली मॅच जर पाहिली असेल तर अगदी सकाळच्या सत्रामध्ये किती धावा कुठू शकतात, परंतु जाऊया तूर्तास आपण या मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल त्या अर्थातच जशन गोल्डी बामणडोंगरी टीमचे ओनर, त्यांचं फार मोठं प्रेम आहे या संघावर, असे सुहास शेठ गोंधळी साहेबांना या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती आहे. आदर्श स्पोर्ट्स चे आदर्श कॅप्टन विशाल जितेकर यांना मी करतोय, त्यांच्या शुभहस्ते सुहास शेठ गोंधळी यांना या मंचावर सन्मानित केलं जाईल. जशन गोल्डी, बऱ्याच वेळा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण हे नाव पाहत असतो, पण त्या नावाच्या पाठीमागे पडद्याच्या मागे असणारे हे चेहरे, परंतु नेहमीच बामणडोंगरी टीमवर भरमसाठ प्रेम सातत्यानं आपण पाहत असतो, आणि सुहास शेठ गोंधळी यांना या मंचावर सन्मानित केलं जाईल. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा यावेळेस मात्र त्यांना भेट दिली जाते. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी आणि आदर्श स्पोर्ट्स पनवेल त्याचप्रमाणे या सनी शेठ बोईर यांना सुद्धा या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. विशालजी जितेकर, तेजा जी मात्रे यांना की आपण आपल्या शुभहस्ते त्यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करावा. तर इथे खुशखबर असेल, आरएमएसके स्वराज स्पोर्ट्स मुरबी संघाचे सलामीवीर ओमकार पाटील विकी पाटील कोणीही अर्धशतक झळकावलं तर आदर्श स्पोर्ट्स 70-70 स्पोर्ट्सचे ओनर विशालजी जितेकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. ही सुवर्ण संधी ओम असेल आणि संकेत पाटीलला सुद्धा संधी असेल. चौऱ्याहत्तर धावा करायच्यात, जवळजवळ 15 सरासरी पकडूया आपण, 15×75 15 धावा प्रत्येक षटकामध्ये इथून मात्र कराव्या लागतील. त्या आरएमएसके स्वरा स्पोर्ट्स मुरबी टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले, ओंकार पाटील आणि विक्की पाटील दुसऱ्या बाजूला या धावा मात्र डिफेंड करायच्या आहेत. आज सकाळपासून जेवढे सामने आपण पाहिले उमेश सर, तर पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ जिंकलेत. आतापर्यंत सकाळपासूनचा इतिहास आहे, परंतु हा इतिहास आज मात्र मुरबी संघ बदलवणार का? पहिल्यांदा धावांचा पाठलाग करून इथे मात्र किंजल स्पोर्ट्स ट्रॉफीमध्ये हे पहिला यशस्वी पाठलाग ठरणार का? हे सुद्धा पाहणं तेवढेच गरजेचं आहे, आणि त्यासाठीच मात्र मिस्टर 360 डिग्री ओंकार पाटील रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर अष्टपैलू खेळाडू. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन थोडस लटकट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी समीर शेटकडेकर. बॉलिंग सुद्धा चांगली आहे ओमसाई बंगारपाडा टीमकडे, खास करून चेतन गोसावीची 2 षटकं बरंच काही सांगून जातील. सिद्धेश वास्कर गोलंदाजी चांगली करू शकतो. इथे मात्र कवसला सुपर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, एक्सलंट ड्राईव्ह, आणि पहिला चौकार येतोय ओंकार पाटीलच्या पॅटमधून मात्र मोरबी टीमचा श्री गणेशा.
फिरून खेळलाय आपल्या स्टाईल मध्ये यावेळेस मात्र ऑफस्ट्रमच्या बाहेर शपल क्रॉस होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं ओंकारच्या पॅट मधून आलाय आणखीन एक लाजवाब फटका चौका. तर खऱ्या अर्थाने खासियत आहे या फलंदाजाची पूर्ण वर्तुळामध्ये खेळणं. यासाठी जे बी डी विलर्सच्या पावलावर पाऊल टाकून ज्या पद्धतीनं आजकाल सगळेजणच फटकेबाजी करतात, मग आजकाल आपला सूर्या स्काय बी डी विलर्सनं सांगितलं की माझ्याही पेक्षा चांगली फटकेबाजी आज सूर्या कुमार यादव करतोय. तर चेतन गोसावी मागच्या दोन चेंडूंवर दोन चौकार आलेत. वाईट अमोर तर विकेट गोलंदाज यार, इथे थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता. हुशार आहे गोलंदाज सुद्धा. यशपंतचा इशारा करतात इट्स लेग बाय. रन मात्र मिळेल एक सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल 9वी धाव 9 रन्स ऑन बोर्ड. 15 धावांच्या सरासरीने इथून मात्र जायचंय पुढे या मॅचमध्ये जर या धावा चेस करायच्या असतील आर एम एस के स्वारा स्पोर्ट्स मुरबी टीमला. 74 धावांचं लक्ष्य आहे. सकाळच्या सत्रामध्ये दोन सामने जिंकले ते सिद्धार्थ इलेव्हन जशन गोल्डी चिवदानी स्पोर्ट्स क्लब बामन डोंगरी या संघानं. सर्वात आधी पराभूत केलं ते खालापूर तहसीलमधील घोडिवली संघाला आणि त्यानंतर मात्र चंद्रकांत स्मृती श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाला नमवून बामन डोंगरी संघ पुढे गेलाय. दुपारचं सत्र मात्र कोणता संघ गाजवणार याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष असेल. परंतु पहिला सामना मात्र जिंकलाय तो समिता इलेव्हन नागाव संघानं दुपारच्या सत्रामधील आणि हा पहिल्या फेरीतील चौथा. यावेळेस मात्र आडबा पॅटनं विकी पाटीलचा तडाखा स्क्वेअर ऑफ द विकेट हा उत्तुंग षटकार. 22वा माझ्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात मी, त्यामुळं त्या मला काहीही झालं तरी त्या सव्याच परतफेड करावी लागेल याच निर्धारानं ठोकलेला विकीनं हा षटकार. टीमची धावसंख्या पोहोचवले ती 15 या आकड्यावर. पण जी जी धावगती राखायची आहे ज्या सरासरीनं पुढे जायचं आहे मुरबी टीमला ती इथून मात्र पहिल्या 5 चेंडूंवर आले 15 धावा. पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा स्वागत आणि त्यांचं सुद्धा सहकार्य लाभतंय आपल्याला या स्पर्धेसाठी. आणि असं सहकार्य चालू ठेवा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. विकीसाठी लोवा फुल टॉस बॉल उडवलाय ऑन साईडला मिड विकेट क्लिअर करत असताना बॅक टू बॅक टू विनर रोम. दुसरा षटकार येतोय. पहिल्या षटकामध्ये चेतन गोसावी जो सर्वोत्कृष्ट गोलंदाज या टीमचा संबोधला जातो त्याच्या अगेन्स्ट पहिल्यांदा ओंकार पाटीलनं ठोकले 2 चौकार आणि विकी पाटीलनं ठोकले 2 षटकार. पहिलं षटक संपताना धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 21 जाबा 21 विदाउट लॉस. वेगळ्या रणनीतीनं ओमसाई भंगारपाडा टीमला मात्र या मॅचमध्ये खेळावं लागेल. सकाळपासून धावांचा पाठलाग झालेला नाहीये. मागची मॅच 69 धावांची वाचवली समिता इलेव्हन नागाव संघानं. केतनजी पाटील आरिवली यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेमध्ये असतं. 11 दिवस आणि खास करून 10व्या दिवशी त्यांचं सहकार्य फार लाभतं आम्हाला, कारण 10व्या दिवशी एक वेगळी पर्वणी या स्पर्धेच्या निमित्तानं असते, मोठी गर्दी असते. ज्यावेळेस मात्र गर्ल्स क्रिकेट महिला क्रिकेट आणि अगदी दूरवरून रत्नागिरी पालघर रायगड मुंबई नवी मुंबई ठाणे बदलापूर वेगवेगळ्या भागामधून सगळ्या गर्ल्स खेळण्यासाठी येतात आणि इथे मात्र त्यांच्यामध्ये जी स्पर्धा रंगते मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग. इथे फटका फसलाय बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक नाहीये मिड ऑफला आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच होईल तो ओंकार पाटील. काळजाचा ठोका चुकला होता मुरबी संघाच्या समर्थकांचा. ओंकारचा थोडासा मिस्क्यूट झाला होता त्या ठिकाणी, परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. गोलंदाजी सुरू करत असताना समीर कटेकर यांनी आपला जलवा दाखवला होता. आजही केंद्रीय मंत्री चषकामधल्या ते सामने आम्हाला आठवतात. समीर कटेकर यांनी केलेली ती गोलंदाजी आणि त्या स्पर्धेमध्ये बंगारपाडा संघाचं नाव अगदी पाहायला गेलं तर भिवंडी विभागामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजीवर मात्र ठेवलं होतं ते समीर कटेकर. प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिलं पहिलाच बॉलर ओमकार पाटीलचा झेल उडवणं हे सोपी गोष्ट नसते कोणत्याही गोलंदाजासाठी. परंतु ते कार्य आता मात्र केलं होतं. परंतु इथे चान्स जरूर मिळते ते ओमकारला. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर खोलवट टप्प्याचा इथे कनेक्ट करता आला नव्हता. विकीला रन मात्र मिळेल जरूर. एक सिंगल रन धाव संख्येमध्ये होईल बदल. चेतन गोसावी 21 धावा पडल्यानंतर इथे मात्र अनुभव ओमसाई बंगारपाडा संघासाठी फार महत्वाचा आहे. आणि चेंडू त्यांच्या हातामध्ये दिलाय समीर कटेकर आणि आपल्याकडे असलेला प्रदीर्घ अनुभव आता मात्र पणास लावतोय. हो, लोबो फुल टॉस बॉल स्वीप करायचा होता आपल्या स्टाईलमध्ये. फिल्डिंग होते त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. निलेश आहेत त्या ठिकाणी. रन मात्र मिळेल. एक कमालीची बॉलिंग, कमालीची बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या तीन बॉलवर फक्त 3 सिंगल आल्यात आणि कुठेतरी चेतन गोसावी सारख्या स्ट्रायकर गोलंदाजावर मात्र हल्ले चढवले होते. हे शांत करण्यामध्ये मात्र यशस्वी राहिलेत ते समीर कटेकर. राईट अमोर द विकेट ना विकीसाठी. विकीसाठी हा बॉल. इथून जोरदार अपील पाहायला मिळते. अपील पहा, थोडीशी उशिरानं, थोडीशी मधून थांबून, परंतु अपील जोरदार झाली होती. परंतु अपीलला मात्र दाद दिली नाही अंपायर्सनी. त्यामुळे विकी असेल सेफ. नाराज समीर कटेकर. चांगला चेंडू होता. परंतु पाहूया आपण कशा पद्धतीनं ही अपील पाहायला मिळाली होती. समीर कटेकर यांचा हा चेंडू सरळ जाऊन पॅडवर आदळला. रिप्लेमध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर खोलवट टप्प्याचा. काय बॉलिंग होते. सुपर बॉलिंग फ्रॉम समीर कटेकर. अप्रतिम मारा, प्रभावी मारा काय असतो हे मात्र अनुभव आज मात्र दाखवतोय. ज्या मैदानावर सकाळपासून सपाटून मार खालाय एक एक गोलंदाजांनी आणि त्याच खेळपट्टीवर मात्र समीर कटेकर यावेळेस मात्र पहिल्या 4 बॉलवर फक्त 5 बॉलवर फक्त 4 धावा मोजतायत. कमालीची बॉलिंग यावेळेस मात्र. एज लागली होती शॉर्ट थर्डमॅनला. बॉल निसटलाय आणि बॉल निसटून मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार. यामध्ये गोलंदाज काहीच करू शकत नाहीये. इथे मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये 100% द्यावेच लागतील. परंतु काय बॉलिंग झालंय. नक्कीच ही गोलंदाजी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली जाईल. ज्या ठिकाणी मात्र संघाला गरज होती आणि या गोलंदाजीनं थोडंसं तारलंय म्हणायला काहीच हरकत नाहीये. समीर कटेकर यांचा प्रभावी मारा पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 8. ती शेवटच्या बॉलवर चौकार गेला नसता तर अजून कमी धावांचं षटक पाहायला मिळालं असतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 29. येणारी 3 षटकं 45 धावांची आवश्यकता. 45 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 18. समीर कटेकरनं पुन्हा एकदा अशा पल्लवित केल्यात. संघाला नवसंजीवनी मिळवून देणारं हे ऊर्जात्मक षटक मात्र हाताळलं गेलंय. आणि आजही सगळ्यांना सांगितलंय या मॅचमध्ये आपल्याला अजूनही चान्स आहे. जरी 21 पहिल्या षटकामध्ये आल्या असल्या तरी आपण चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर आपण यशस्वी होऊ शकतो हे मात्र त्यांनी आज दाखवून दिलंय. परत तर पाहायला गेलं तर संपूर्णपणे त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये फार कमी वेळ क्रिकेटसाठी देतात. याच्यामध्ये सरावासाठी कमी वेळ, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते दिसत सुद्धा नाही आहेत. परंतु अशा सिच्युएशनमध्ये फार मोठा विश्वास मित्र म्हणेन सिद्धेश वासकर त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी दाखवला समीर कटेकर. आणि या विश्वासास तडा जाऊ न देता ज्या पद्धतीनं मात्र षटक टाकलंय एक पुनरागमन करण्याचे संकेत मात्र दिलेत ते ओमसाई बंगारपाडा टीमनं. सिद्धेश वासकर गोलंदाजीसाठी 3rd षटक. आज मात्र या खेळाडूचा वाढदिवस आहे. बॅटिंग करत असताना 13 बॉलमध्ये 31 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि आता मात्र गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड विकेट ना विकीसाठी हा बॉल. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरून यस पंच इशारा करतात. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 पुढे जात असताना 30 धावा, 30 रन्स ऑन अ बोर्ड. सिद्धेश वासकर कमालीचं टॅलेंट याही खेळाडूकडे.
सातत्यान बंगारपाड़ा गावाच नाव मात्र रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट पटलावर आणण्यामध्ये फार मोलाचं सहकार्य, मग सिद्धेश असेल, निलेश गोसावी असेल, चेतन असेल, सगळ्यांनी मात्र पुरेपूर मेहनत मात्र घेतली. याबाचा ही चेंडू पुन्हा एकदा दिशा सोडून जाणारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या बिना मेहनतीच्या दोन धावा मात्र मिळाल्या आरएमएस केसवारा स्पोर्ट्स मुरबी टीमला. दोन धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31-31 या आकड्यावर. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष संदीपजी पाटील सर, ज्यांचे सुपुत्र रिची रिची यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ओ क्लास बिल्डिंग त्या ठिकाणी जयेश जयेश कटेकर अगदी उंच झेपावत त्या ठिकाणी जरूर बॉल फील्ड केलाय. रन मात्र मिळाली सिंगल, दावेनं धावसंख्या जाईल पुढे. इथून थोडीशी शांतता मात्र आणले समीर कटेकर यांच्या षटकानंतर. थोडंसं या मॅचमध्ये आपण पुनरागमन करू शकतो याची जाणीव मात्र करून दिले. तर रिची संदीप पाटील स्वागत आहे आपलं. मॉन्टी पाटील आपण आला असाल तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, विनंती असेल या मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. ओर द विकेट ना सिद्धेचा हा बॉल हेलिकॉप्टर खेळाडू कक्षासमोर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लँड होत असताना पहिला धक्का बसलाय आर एम एस के स्वारा स्पोर्ट्स मुरबी टीमचा सुपरस्टार फलंदाज ओमकार पाटील याच्या खेळीचा होतोय अंत. ओमकार पाटील हे प्रेशर होतं जे समीर कटेकर यांनी क्रिएट केलं होतं या मॅचमध्ये. हे प्रेशर काय असतं आणि अशातच मात्र जो दबाव असतो ना, दबावाला बळी पडला असं म्हणायला काहीच हरकत नाही. सिद्धेश वासकर ज्याला मात्र मिळाले ही गोल्डन विकेट, सुवर्ण बळी टिपला या ठिकाणी ओमकार पाटीलचा. नवीन फलंदाज संदेश करावकर तिसऱ्या स्थानावर दाखल झालाय. सिद्धेश वासकर समोर आहे परंतु अजूनही विकी पाटील ज्याच्या बॅटमधून दोन षटकार निघाले तो नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. गोलंदाज सय्यार आल्या आल्या पहिलाच चेंडू यावेळेस मात्र एक बिगिट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर हलकासा टॉस होणारा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू प्रॉपर लाईन आणि लेंथवर गुड लेंथ स्पॉटवर पडलेला हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सिद्धेश वासकर हेही षटक मात्र आत्तापर्यंत जर पाहिलं तर ओमसाई बंगारपाडा संघासाठी लाभदायी ठरते. संदेश यावेळेस मात्र अगदी जागेवरून थोडस फुटवर्कचा अभाव मात्र जाणवतोय. बदलालित्य नाहीये, हे करावं लागेल जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता, हे फार गरजेचं आहे. इथे लगातार दोन डिलिव्हरी डॉट होणं या मॅचमध्ये परवडणारं नसेल कारण धावसंख्येचा डोंगर आहे. 74 धावा छोटं आव्हान नाहीये, 74 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. 21 जरूर निघाल्या परंतु त्यानंतर मात्र ओमसाई बंगारपाडा संघ कमबॅक जरूर करतोय. राईट अमोर द विकेट ने सिद्धेश यार आडवा बॅटनं तोही कनेक्ट व्यवस्थित झालेला नाहीये, टायमिंग नाही या फटक्यामध्ये. रन मात्र मिळेल जरूर एक मिड विकेटला. खातं उघडतोय. संदेश करावकर बढती देण्यात आली होती तिसऱ्या स्थानावर, सिंगलच मिळाली धावसंख्या 1 ने पुढे जात असताना. आता संपूर्ण धुरा जी आहे ही विकी पाटीलच्या खांद्यावर असेल. हा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला या मॅचमध्ये तर या धावा चेस होऊ शकतील कारण हे आजपर्यंत यानं बऱ्याच वेळा करून दाखवलंय. बऱ्याचशा मॅचेसचा, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांचा मात्र प्रदीर्घ अनुभव आहे तो विकी पाटीलला आणि त्याच्या खांद्यावर मात्र जबाबदारी. त्याला त्याच वेळेला सावधानतेनं सुद्धा खेळावं लागेल. गोलंदाज सय्यार सिद्धेचा हा बॉल आउटसाईड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र यशस्वी होतोय. आणि काय बॉलिंग झालंय. समीर कटेकरनं मात्र ऊर्जात्मक षटक टाकलं आणि त्यानंतर मात्र सिद्धेश वासकरचं हे षटक मात्र प्रचंड लाभदायी ठरलंय. या ओव्हरमध्ये सुरुवात दोन व्हाईट बॉलनं जरूर झाली होती परंतु तदनंतर आपण पाहिले तर फक्त आणि फक्त पुढच्या 6 बॉलमध्ये धावा दिले त्या दोन, म्हणजे व्हाईट बॉलच्या दोन आणि अन्य दोन अशा 4 धावा फक्त आल्या. मागच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 12 धावा धावफलकावर लागल्यात. 3
षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 33 इथून आता मात्र थोडीशी धोक्याची घंटा मुरबी टीमसाठी वाजायला सुरुवात झाले. ओमकार पाटील सुद्धा बाज झालाय. सगळी दारोमदार जी आहे ती विकी पाटीलवर आहे. संदेश करावकर त्याच वेळेला मोठे फटके खेळू शकतो परंतु तो सद्यस्थितीमध्ये चाचपडतोय. त्यामुळे उरलेल्या दोन ओव्हर्समध्ये इथून आता मात्र चौथं षटक समीर कटेकरला द्यायचं की पाचव्या षटकासाठी सिद्धेश वासकरला ठेवायचं की चेतन गोसावीला आणायचं ही थोडीशी द्विधा मनस्थिती आता मात्र कॅप्टनची असेल. कारण हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय असेल टीमच्या दृष्टिकोनातून. कारण इथे निर्णय चुकला थोडीशी फसगत होऊ शकेल. कारण हा स्कोरिंग ग्राउंड आहे. अजूनही पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी, 41 धावांची गरज आहे आणि सामना जर बरोबरीमध्ये सुटला तेजजी सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर 3 बॉलचा बॉल आउट असेल. बारा चेंडू आणि 41 जाबा. संदेश करावकरला वेगळा विचार करावा लागेल. ओमकार पाटील बाद झाल्यानंतर संपूर्णपणे हा खेळ पालटलाय. समीर कटेकर यांचा हा चेंडू. इथून मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिले जरूर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. शेवटच्या बॉलवर मिसफील्डच्या स्वरूपात चौकार नसता गेला तर त्याही कमी असत्या. परंतु कम्मालीची मित्र म्हणून विश्वास दाखवला आणि या विश्वासाला आत्तापर्यंत तडा जाऊ दिलेला नाहीये. 40 धावांची गरज आहे. उरलेले 11 चेंडू शिल्लक आहेत. विकी पाटील हा एकमेव असा खेळाडू आता या मॅचमध्ये आहे जो होत्याचं नव्हतं करू शकतो आणि नव्हत्याचं होतं करण्याची ताकद मात्र सामर्थ्य या खेळाडूमध्ये आहे. विकी पाटीलवर मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुरबीवासियांचं लक्ष लागलंय आणि या एका नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख सुद्धा आहे. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र चुकी केली समीर कटेकर यांनी आणि या फुल टॉस बॉलला पोहोचवलंय. ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. विकी पाटीलनं हा उत्तुंग असा षटकार. कदाचित यॉर्क करण्याचा प्रयत्न होता की काय, परंतु त्याच वेळेला समोर तेवढाच मातब्बर फलंदाज विकी पाटील सुद्धा आहे हेही विसरून जमणार नाही. या षटकारानं मात्र धावसंख्या पुढे जात असताना 40 ऑन अ बोर्ड येणारे 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता 34 रिक्वायर्ड रिमेनिंग 10 असं समीकरण काहीही घडू शकतं या मैदानावर. 6 बॉलमध्ये 38 होताना आम्ही पाहिल्यात. 5 बॉलमध्ये 38 धावा चेस होताना आम्ही पाहिल्यात. इथे 10 बॉलमध्ये 34 करायच्यात. त्यामुळे या मैदानानं आजपर्यंत बरेचसे इतिहास ज्या इतिहासाची पुनरावृत्ती या मॅचमध्ये पाहायला मिळणार का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष. समीर कटेकर यांची ही लाईन चुकीची होती. लेग स्टंपवरचा हा बॉल हुक केलाय. विकीच्या पॅट मधून निघालाय. बॅकवर्ड स्क्वेअरला एक बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. इट्स अ ह्यूज हिट. 6 रन्स. समीर कटेकर यांनी हा संपूर्णपणे खेळ जिवंत केला होता. परंतु त्याच वेळेला मात्र पहिल्या बॉलवर संदेश करावकरनं घेतलेली सिंगल किती फलदायी होती हे मात्र आता विकी पाटील दाखवतोय. लगातार 2 षटकारांनी आता थोडीशी धडकी भरली असेल पुन्हा एकदा साहेब अंगारपाडा टीमला. खर तर अर्धशतकासाठी पारितोषिक आहे जे विशालजी जितेकर यांनी लावले. विकी पाटीलसाठी जर अर्धशतक झळकावलं तर तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. सगळे आदर्श स्पोर्ट्स स्क्वॉड आहेत. नऊ चेंडू आणि आता मात्र गरज आहे 28 धावांची. 28 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 9. पहिल्या 3 बॉलवर आल्या 13 राऊंड द विकेट ने येत आहेत. आणखीन एक स्ट्रोक. हा मात्र उंच जास्त गेलाय. सरळ पडलाय चेतन गोसावीच्या हातामध्ये आणि आता मात्र थोडेसे धाबेदण आणले असतील आर एम एस के स्वरा स्पोर्ट्स मुरबी टीमचे. कारण 2 षटकारांनी मात्र अशा पल्लवित केल्या होत्या त्या विकी पाटील या फलंदाजानं. परंतु त्याच वेळेला आपल्याकडे असलेला अनुभव मात्र दाखवला तो समीर कटेकर यांनी
आणि दोनही इतर म्हणे त्यावेळेस मात्र बात केलंय ते दोनही सलामी वीरांना, पहिल्यांदा ओंकार पाटील आणि आता मात्र विकी पाटील बाद झालाय आणि संघाचे रन मशीन आपण म्हणूया, वेगवान धाबा काढण्यासाठी ज्यांना ओळखलं जातं दोनही सलामीवीर गारज झालेत. अजूनही सामना संपलेला नाहीये, इथे थोडंसं कमबॅक मात्र ओमसाई भंगारपाडा टीम जरूर करतोय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि या 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 28 धावांची आवश्यकता. 28 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 8. निदान एखादा मोठा फटका येणं या दोन बॉलवर फार गरजेचं असेल ते मुरबी टीमच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. समीर कटेकर समोर येतोय. शुभम ठाकूर याही खेळाडूमध्ये मात्र प्रचंड क्षमता आहे, त्याच ताकदीनं त्याच क्षमतेनं मात्र मोठे फटके परावर्तित करण्याची क्षमता. परंतु हे दोन चेंडू मात्र समीर कटेकर यांच्यासाठी सुद्धा तेवढेच महत्वाचे असतील. यावेळेचा हा बॉल इथून मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं सरकलाय. पंच इशारा करतात, इट्स अ लेग बाय, पायाला चाटून हा बॉल वळला होता आणि रन मात्र मिळाली. एक दोन षटकार जरूर खाले ज्याच्यामध्ये एक फुल टॉस होता, परंतु इथून मात्र 7 चेंडू आणि 27 27 रिक्वायर्ड इन जस्ट 7 बॉल्स. पहिलाच मॅच मध्ये आतापर्यंत सकाळपासून कोणत्याही संघाला धावांचा पाठलाग झालेला नाहीये. केतन पाटील सर 7 बॉल मध्ये 27, इथे मात्र सगळ्या ज्या आहेत शक्यता या मोडण्याची चांगली संधी मुरबी टीमला जरूर आहे. इथे लेंथ बॉल होता, इथे मोठा फटका काहीही झालं तरी यायला हवं होतं, परंतु संदेश करावकरनं आज मात्र निराश केलंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. समीर कटेकर काय बॉलिंग केलंय, दोन षटकांमध्ये संपूर्णपणे त्यांच्यावर जो विश्वास दाखवला टीम मॅनेजमेंटनं, या विश्वासाच मी तर म्हणेन खरा उतरले. विकी पाटीलची निर्णायक विकेट मात्र घेतली या ओव्हरमध्ये. दोन षटकांमध्ये धावा दिल्या त्या 22, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या. परंतु ज्या पद्धतीने ही दोन षटक आणि प्रेशर मात्र वाढवण्यामध्ये यशस्वी राहिले समीर कटेकर, सुपर बॉलिंग. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 27 धावा. संदेश करावकर 5 चेंडू खेळलेत परंतु दोनच धावा निघाल्यात, 3 चेंडू मिस केलेत. आणि इथेच मी म्हणेन थोड्याशा या 5 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले असते तर निदान या शेवटच्या ओव्हरमध्ये 16-18 धावा राहिल्या असत्या. आता मात्र हे समीकरण कठीण होऊन बसले. समीधा नागाव टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, आपण टॉससाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस संपन्न केला जाईल या मॅच नंतर. इतिहास रचावा लागेल, शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच राहत नाहीये. या प्रयत्न शुभम ठाकूरला करावे लागतील. अतिश दमडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. 6 बॉल आणि 27 धावा. सिद्धेश वासकरच्या वाढदिवसानिमित्त आज मात्र ही विजयी भेट देण्याची जबाबदारी मात्र अतिश दमडेच्या खांद्यावर असेल असं वाटत होतं. विकी ओंकार जेव्हा होते सहजतेनं धाबा चेस होतील, परंतु इथे मात्र संघ आता मात्र अडकलाय. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉलवर हा ठोकलाय उत्तुंग असा षटकार आणि पंच इशारा करतात इट्स अ नो बॉल. अजून एक वेगळा चॅप्टर या मॅच मध्ये लिहून ठेवलाय की काय, पहिल्याच बॉलवर बॉल न टाकता अतिश दमडेनं दिल्यात या 7 धावा. समीकरण गरकन फिरलंय आणि आता मात्र उरलेले 6 चेंडू आणि गरज आहे 20 धावांची आणि पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. 6 चेंडू आणि 20 धावा. एक चेंडू 5 षटकांच्या मॅच मध्ये कसा घात करतोय. सकाळच्या 17 असेच 2 नो बॉल टाकले होते प्रफुल्ल मोकलनं आणि पळसपे टीमसाठी, मात्र विजयाच्या अशा पल्लवीत केल्या होत्या. 93 धावा करायच्या होत्या पळसपे टीमला आणि असं वाटायला लागलं होतं की या 93 धावा होतील. 4 ओव्हर्सपर्यंत पळसपे संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर होता. फ्रीडचा बॉल मात्र चांगल्या पद्धतीने हँडल केलाय अतिश दमडे. जबरदस्त कमबॅक मी तर म्हणेन. पहिला फुलटॉस जरूर बसला होता, परंतु त्याच वेळेला फ्रीडच्या बॉलवर मात्र मी धावा देणार नाही हे मात्र त्याने ठरवलं होतं. उरलेले 5 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची गरज आहे. सकाळपासून धावांचा पाठलाग झालेला नाहीये. बाईचा इशारा येतोय, कनेक्शन नाहीये. इथून मात्र कमालीचं कमबॅक. समिता 11 नागाव टीमचा कॅप्टनला मी विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन राहा. लगेच टॉस केला जाईल या
चालू लढती मधील विजेता संघ आपल्या बरोबर खेळणार आहे। गोलंदाज आदेश तैयार, यापैकी हा बॉल लेफ्ट केला होता फलंदाजाना, पंचांची मात्र कोणतीच प्रतिक्रिया नाहीये, त्यामुळे अतिशन मात्र चेंडू काढलाय निर्धाव आणि हा सामना आता मात्र जवळजवळ पराभवाच्या छायेमध्ये। आरएमएसके स्पोर्ट्स स्वराज स्पोर्ट्स मुरबी संघ शेवटच्या मधल्या दोन ओव्हर्स मध्ये 12 धावा निघाल्या आणि तिथेच मी म्हणेन थोडासा संघ बॅकफुटवर सरकला गेला। कमालीची बॉलिंग, पहिला बॉल असा पडला होता, 7 धावा मिळाल्या होत्या असं वाटत होतं, परंतु त्याच वेळेला अजून द्वेषानं मात्र बॉलिंग केली ती आतिश डंबडेनं आणि ही मॅच मात्र काही झालं तरी आम्ही मात्र हरणार नाही हे मात्र दाखवलं आतिश डंबडेनं। समीकरण कठीण झालंय कारण समीर कटेकर मध्ये आले। गोलंदाजी मार्क पर आतिश डंबडे पुन्हा एकदा सज्ज होतील, फ्लाइट मऊ द विकेट ना, सामन्यातली औपचारिकता बाकी आहे, फुल टॉस बॉल परंतु टायमिंग नाही आहे, इथे एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट होऊ शकला असता परंतु तोही नाही, प्रयत्न शेवटपर्यंत सोडायचे नसतात कारण कधी एखादा नो बॉल पडेल हे सांगू शकत नाही मॅच मध्ये, परंतु इथे मात्र संघ गडद पराभवाच्या छायेत। चांगला चेंडू होता आतिश डंबडेनं मात्र खूप चांगली बॉलिंग केली, फक्त पहिला चेंडू सोडला तर मात्र जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली आतिश डंबडेची आणि सिद्धेश वासकर याच्या वाढदिवसानिमित्त मात्र ही विजयी भेट ओम साई बंगारपाडा संघ त्याला सादर करत असताना वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन टीम ओम साई बंगारपाडा, कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि आरएमएसके स्वराज स्पोर्ट्स मुरबी संघ हार्ड लक, पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय, किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीमध्ये आपण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, सहभागाबद्दल नक्कीच आम्ही आपले आभार मानतोय आणि या हंगामासाठी आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय। तर कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या, नागाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय ओमसाई बंगारपाडा। चला सिद्धेश या आपण नाणेफेकीसाठी, तर एस एन नाईक साहेब, संजय भाऊ आणि एन डी म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक करायची या, मॅन ऑफ द मॅच ही तुमच्या शुभास्ते दिली जाईल, तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या मॅन ऑफ द मॅच। सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल बड्डे बॉय, 13 बॉलमध्ये 31 धावा आणि 1 षटकामध्ये 4 धावा देताना एक फलंदाज बाद, अष्टपैलू कामगिरी करणारा सिद्धेश वासकर आज वाढदिवसानिमित्त किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीमध्ये घेतोय पहिली मॅन ऑफ द मॅच, सामनावीर या पुरस्कारानं मात्र त्याला सन्मानित केलं जाईल। ऑन स्क्रीन आपण पाहतोय सिद्धेश वासकरला मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी, त्याचप्रमाणे सिक्सर्स इनर्स लगेच केतनजी शहा यांनी त्यांचे सुद्धा आभार,